नमस्कार. ऑब्झर्वर रिसर्च फाउंडेशन मुंबई आणि त्रिरत्न प्रेरणा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या महात्मा गांधी केंद्रातर्फे उपस्थित सर्वजणांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्वतंत्र भारताच्या पहिल्या पंतप्रधानांनी प्रगतीची जी व्याख्या केली होती ती अशी होती की ज्या दिवशी आपणा सर्वांना स्वच्छ शौचालयं उपलब्ध होतील तो दिवस म्हणजे मी समजेन की आपला देश प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंची ही व्याख्या होती. आणि त्यानंतर साधारण 1.5 वर्षापूर्वी 15 ऑगस्ट 2014 रोजी भारताचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी एक घोषणा केली होती की महात्मा गांधीजी यांची 150वी जयंती साजरी करताना ती डागमुक्त आणि स्वच्छ भारतात साजरी करूया हे स्वप्न आपल्याला त्यांनी दाखवलं होतं. त्या दृष्टीने स्वच्छ भारत अभियानाची घोषणा करण्यात आली होती. आता कोणतंही अभियान म्हटलं की ते अभियान यशस्वी होण्यासाठी जितकी सरकारी यंत्रणांची गरज असते तितकीच NGOs म्हणजे स्वयंसेवी संस्था, CBO कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन आणि प्रत्यक्ष तुम्ही आम्ही नागरिक यांच्या सहभागाचीही तितकीच गरज असते. आणि ही गरज पूर्ण व्हायला हवी असेल तर कोणतीही योजना लोकांना समजेल अशा पद्धतीने अत्यंत सोप्या शब्दात मांडणं, ती सुलभ पद्धतीने वापरून घेता येईल अशा फॉर्मॅटमध्ये उपलब्ध करून घेणं गरजेचं असतं. आज आपण जो कार्यक्रम मुळात आयोजित केला आहे त्याचं मूळ हे अशा एका सुलभ पद्धतीने वापरण्यात येणं शक्य असलेल्या माहिती पुस्तिकेचं प्रकाशन करणं हा तो हेतू आहे. त्यासाठी आपल्याकडे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे मॅडम, त्यानंतर पी उत्तर च्या सहाय्यक आयुक्त डॉक्टर संगीता हसनाडे मॅडम आणि सहाय्यक आयुक्त श्रीयुत कबरे सर असे तिघं मान्यवर आलेले आहेत. मी सर्वप्रथम कुलकर्णी सरांना विनंती करतो की वेळ लक्षात घेता आधी या तिन्ही मान्यवरांना एक स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार केला जावा. पहिल्यांदा डॉक्टर दराडे मॅडम. कबरे सर आणि हसनाडे मॅडम. अतिरिक्त आयुक्त म्हणून दराडे मॅडमची भूमिका खूप महत्त्वाची ठरते ती दोन कामांमुळे. एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शौचालय निर्मितीच्या कामामध्ये रस घेणाऱ्या त्या मुंबई महापालिकेच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत. आणि घराघरात शौचालय हे अभियान जे जवळजवळ बंद पडलेलं होतं त्याला रिवाईव्ह करण्याचं, त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं काम दराडे मॅडमनी उत्साहाने हातात घेतलं आहे. त्यामुळे ते अभिनंदनाला पात्र आहेत. त्यांच्या या उत्साहाला अजून एका मॅडमची आम्हाला जोड मिळाली, सीमा रेडकर मॅडम, ज्यांनी खासदार निधीतून सुरुवातीला घराघरातून शौचालय ही योजना अंमलात यावी म्हणून प्रयत्न केले, ते यशस्वी करून दाखवलं. तर त्यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेतल्या कबरे सर मॅडम आणि म्हणजे अतिरिक्त आयुक्त मॅडम ह्या तिघांच्या सहकार्याने ही पुस्तिका मुळात तयार करण्यात आली आहे आणि त्या पुस्तिकेचं आज प्रकाशन करायचं आहे. प्रत्यक्ष प्रकाशनापूर्वी आमचे प्रशासकीय प्रमुख धवल देसाई यांना मी विनंती करतो की या विषयाची माहिती देणारं एक छोटंसं सादरीकरण त्यांनी आपल्यापुढे मांडावं.